नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। मी गोरखनाथ फोंडे आज या ठिकाणी लावलेलो आहे। मी आहे आता चाकण शिखरापूर या ठिकाणी कळाची वाडी येथे, जेणेकरून या ठिकाणी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे प्रस्तावित चाकण जंक्शन या ठिकाणी 3 ते 3.5 वर्षात प्रस्तावित या ठिकाणी बांधण्यात येणार आहे। हा प्रकल्प या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी महारेल, महाराष्ट्र सरकार व सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वे या दोन्हीच्या संयुक्त विद्यमान हा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे। आणि त्यासाठी या ठिकाणी जागेचे जे अक्वायरमेंट केलेले आहे, यासाठी झाडांची मोजणी केलेले आहे, ते मी तुम्हाला दाखवत आहे। हे आहे झाडांची मोजणी करून त्याला नंबरिंग दिलेलं आहे। शिवाय अंडर फॉरेस्ट हा एरिया रेल्वेने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी रेल्वे चाकण रेल्वे जंक्शन पुणे नाशिक सेमी हायस्पीड चे चाकण रेल्वे जंक्शन आहे, त्याचे मार्किंग अशा पद्धतीने केलेले आहे। आणि समोर जे दिसतंय आपणाला, ते प्रत्येक झाडाला या ठिकाणी नंबरिंग बोर्ड लावून नंबरिंग देण्यात आलेला आहे। ऑफकोर्स अर्थातच हा खूप सुंदर इलाका आहे। ज्यावेळी या ठिकाणी पुणे नाशिक सेमी हायस्पीड धावेल, त्यावेळी खरोखर अप्रतिम असा हा नजारा असेल। नजारा मी आपणाला थोडा हाईट वरून, टेकडी वरून दाखवत आहे। खूप अप्रतिम असा हा नजारा आहे। खूप आकर्षक अशा जंगल दाढीतून हे रेल्वे जंक्शन असणार आहे। हा रेल्वे मार्ग जाणार आहे। ₹16,000 कोटी शासनाने या रेल्वे मार्गासाठी अवेलेबल केलेले आहेत, मंजूर केलेले आहेत। नाशिक 235 किलोमीटर दरम्यान हा रेल्वे मार्ग धावणार आहे। ही रेल्वे धावणार आहे, यामध्ये 24 स्टेशन उपलब्ध आहेत। त्यापैकीच हे चाकण स्टेशन आहे। आणि प्रस्तावित चाकण जंक्शनचा नजारा असा असणार आहे। हे समोर दिसतंय ते चाकण शहर आहे। आणि या चाकण शहरालगत ह्या फॉरेस्टच्या एरियामधून पुणे नाशिक सेमी हायस्पीड जात आहे, त्याचे अप्रतिम दर्शन।
आणि हा जो आपणाला दिसतोय तो प्रस्तावित सहा पदरी चाकण सिक्रापूर तळेगाव महामार्ग आहे। आणि त्याच्या लगतच ये पुणे नाशिक सेमी हाई स्पीड रेल्वेचे चाकण जंक्शन, प्रस्तावित चाकण जंक्शन। या ठिकाणी आपणाला दिसत आहे।